वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, विधानसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी मागणी केली आहे. रात्री वाहतूक पोलिसांची गस्त वाढली तर अशा घटना कमी होतील, शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी मागणी केली आहे. अध्यक्षमध्ये हिट अँड रनची जी केस झाली आहे ज्यामध्ये एकाचा जीव गेलेला आहे, अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुंबईमध्ये राहणारे हे कोळी बांधव आहेत, मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्राचा जीव गेलेला आहे आणि आतापर्यंत सरकार मार्फत त्यांना काही मदत करण्याचा हे निर्णय घेण्यात आलेला आहे. एका ठिकाणी आपण कोट्याने रुपये लोकांना देतोय आणि एका ठिकाणी या मुंबईमध्ये राहणारे आमचे कोळी बांधवचा जीव जात आहे आणि त्यांच्यासाठी जे सरकार काही मदत करत आहे. तर ज्यांचा जीव गेला आमचे कोळी बांधवांसाठी 10 लाखाची मदत ताबडतोब सरकारने घोषित करावे. काल परत नागपूरला 2 हिट अँड रनच्या घटना झाल्या अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहेत अध्यक्ष महोदय. यामध्ये शासनाने जे वाहतूक पोलीस आहेत त्या वाहतूक पोलिसांच्या संख्येमध्ये वाढ केल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना थांबणार नाही. मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस जे वाहन चालक आहेत त्यांची तपासणी झाली पाहिजे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे, त्याच्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना थांबवता येणार नाही.